संडेला खर्च नाही, आता होणार बचत. दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा. अप्पर पुनात प्रकल्पाचे जेवढे लाभार्थी शेतकरी गावं असतील त्या सर्वांना या ठिकाणी पहिलं तर मी अभिनंदन करतो की अप्पर पुनात हा प्रकल्प जो आहे हा होणारा नव्हता. मित्रा विचार करा, कळवण तालुक्याच्या उंबरगव्हाण गावामध्ये बंधारा बांधायचा, तो पुनत धरणाच्या वरच्या बाजूला, म्हणून त्याला अप्पर पुनत म्हटलं जातं. अप्पर पुनतच्या उंबरगावावरून ते पाणी वळवायचं, 7 ते 8 किलोमीटरचा बोगदा असणार आणि त्या बोगद्यामधनं पाणी पुढचे 12 किलोमीटर हा ओपन कालवा असेल आणि तिथून पुढे हा पाईपलाईनद्वारे आपल्याला थेट आराईपर्यंत पोहोचवायचा आहे, शेंबळीपर्यंत पोहोचवायचा आहे. आता तालुक्यामध्ये काही उपद्रवी लोक राहतात की इलेक्शन आलं की हे कालवे होतात, हे चुकीचं आहे. खर तर तालुक्यामध्ये 8 कालवे प्रलंबित होते. आपण शासनाकडे आठीच्या आठी कालवे एकाच वेळेस मंजूर करू शकत नाही. 10 वर्ष झाले, 3 वर्ष कोविडचे गेले, राहिले 7 वर्ष. सटाणा तालुक्याचे 7 वर्षामध्ये 8 प्रकल्पांपैकी आठीचा प्रकल्प मंजूर झाले, प्रत्येक वर्षाला 1 प्रकल्प मंजूर केला. आपण अप्पर पुनतचा विचार करतो, तिकडच्या बाजूला उत्तरेकडे तवाडा भांबरे पोच कालवा होता, तो पण 25-30 वर्षापासून प्रलंबित होता. डॉक्टर सुभाष भांबरे जे आपले लोकप्रिय खासदार आहेत, त्यांनी पहिलं काम हाती घेतलं तवाडा भांबरे पोच कालव्याचं. मित्रांनो, 2017 त्याला 29 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली आणि ते काम पूर्ण होऊन आत्ता पोळे ह्या वर्षाच्या पोळ्याला त्या ठिकाणी ट्रायल म्हणून पाणी पोहोचलं आणि लोकांची गणपतीचं विसर्जन त्या पाण्यामध्ये केलं. नंतरचा प्रकल्प आला हरणबारे डावा कालवा. तेव्हाडे भांबेर पोच कालवा पूर्ण झाल्याशिवाय हरणबारे डावा कालवा होणार नव्हता, तो दुसऱ्या वर्षी मंजूर केला. त्याचं आता 7 ते 8 किलोमीटर काम झालं. महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे की जो पाईपलाईनद्वारे पाणी जाणार आणि पाईपलाईनद्वारे या ठिकाणी कालवणार. आपल्या नेत्याने डॉक्टर सुभाष भांबरे जे आपले खासदार आहेत, यांनी महाराष्ट्रातला पहिला ट्रायल प्रकल्प पाईपलाईनद्वारे कालवा करण्याचा प्रकल्प आपल्या तालुक्यात आला, ते बहुमान आपल्या बांदला तालुक्याला मिळालं. त्याच्यानंतर आला केळझर डावा कालवा, केळझर चारी क्रमांक सगळे मोजून घ्या, हेही प्रकल्प 25-25-30 वर्षापासून प्रलंबित होते. मित्रांनो, एकाच वेळेस कुठलंही शासन आठीच्या आठी प्रकल्प देऊ शकत नाही, ते शक्य नाही. आणि जे प्रकल्प होते ते नियमबाह्य होते, हे बीसीआर रेशोमध्ये बसत नव्हते. बाबांनी त्यांचं राजकीय ताकद वापरली, त्यांचं कार्यकौशल्य वापरलं, अभ्यासू बुद्धीने ते कालवे एक एक त्यांनी बीसीआर रेशोमध्ये बसवण्यात यश मिळवलं आणि टप्प्याटप्प्याने 7 वर्षामध्ये 8 कालवे माझ्या बागलाण तालुक्याला मंजूर करून घेतली. त्याच्यानंतरचा विषय हरणबारी उजवा कालवा. तुम्ही मागच्या आठवड्यात पूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झाला की हरणबारे उजवा कालवा हा मंजूर होणारा कालवा नव्हता, परंतु आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्याने तो कालवा 17 किलोमीटर पासून तर थेट मालेगाव तालुक्याच्या सतमला गुंद दरवाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेतली आणि त्याला 33 कोटी 71 लाख रुपये मंजूर करून घेतले. सिंचनाचे जे जे विषय होते ते आपले नेते, आपले बाबा यांनी तालुक्यांना फार मोठं योगदान दिलं. एक कर्तृत्ववान सुशिक्षित नेता आपण निवडून दिला, त्याचं प्रायचित्त आपल्याला सिंचनाचे सर्व प्रकल्प एक एक मार्गी लागले. खरं मित्रांनो, या ठिकाणी उजवा कालवा झाला, वाढीव चारी क्रमांक जी अजमेर सौंदर्यापर्यंत जाणार आहे त्या वाढीव चारी क्रमांक 8 देखील नियामक मंडळाची मंजुरी मागच्या आठवड्यात डॉक्टर सुभाष भांबरे साहेब आपले यांनी मिळून घेतली. एक एक करत सर्व प्रकल्प या ठिकाणी बाबांनी मंजूर केले. ते करत असताना त्यांना जे योगदान मिळालं, त्यांना जे महत्वाचं सहकार्य मिळालं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. आज जलसंपदा मंत्री आहेत, त्यांनी एक एक प्रकल्प मंजूर करून दिले.
आणि मी तर म्हणतो अप्पर पुण्यातला सर्वेक्षणला मिळणार नाही हे सुद्धा मला शंका होती की प्रकल्प होणार की नाही. परंतु आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या एकदम प्रयत्नशील पाठपुराव्यामुळे अप्पर पुण्यातला 2,72,00,000 रुपये सर्वेक्षणाला मिळाले. याला प्रशासकीय मान्यता झाली, ती या ठिकाणी मिळाली, आपल्या हातात डिपार्टमेंटला येऊन गेली. मित्रांनो या ठिकाणी सर्वेक्षण होईल. सर्वेक्षण झाल्यानंतर मागच्या 2019 इलेक्शन मध्ये हरणबारी उजवा कालव्याचं सर्वेक्षण झालेलं होत आणि आज 2024 ला त्याचे प्रत्यक्ष कामाची सुरुवात आज आपण करणार आहोत. त्याचे या ठिकाणी आज बाबांचा सत्कार त्या ठिकाणी बघणार आहोत. आजच गोराण्याला सत्कार ठेवलेला आहे. 2019 इलेक्शनच्या वेळेस सर्वेक्षण झालं आणि 2024 ला ते काम आता आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळून त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. आज योग असा की माझ्या अप्पर पुण्याचं सर्वेक्षण देखील या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस होणार आणि पुढच्या 2029 इलेक्शन पर्यंत बाबा ते तुम्ही पूर्ण करून देणार ही आम्हाला खात्री आहे. आता तालुक्यामध्ये प्रकल्प नाही राहिले, सिंचनाचा कुठलाच प्रकल्प आपल्याला घेण्याची गरज नाही. बाबांच्या लक्ष फक्त आणि फक्त अप्पर पुण्यात आहे आणि मी सुद्धा बाबांच्या वतीने आपल्याला शब्द देतो की 2029 ला आपण अप्पर पुण्याची परवानगी घेऊन त्याची प्रशासकीय मान्यतेचं काम सुरुवात करून घेणार आहे. याच ठिकाणी निरपुरला पुढच्या 2029 ला कार्यक्रम घेऊ. तो कार्यक्रम मोठा असला पाहिजे. मला माहिती आहे की आज आपल्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली, लवकरात लवकर सर्वेक्षण करून घेऊ आणि आपण त्याच्या एकमेव जो आपला प्रकल्प बाकी आहे बाबासाहेब की तुम्ही आम्हाला शब्द द्या की या ठिकाणी 2029 पर्यंत आम्हाला अप्पर पुण्याचं काम प्रत्यक्षात सुरू होणार हे दिसणार. खर तर हा अवघड प्रकल्प आहे, इतकं सोपं पण नाही. संजू तात्या बोलले की त्याला 200-300 कोटी लागतील. तात्या पैसा आणणं सोपं आहे, बाबांसाठी निधी आणणं अवघड नाही. बाबा निधी कशी आणू शकतात मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. स्वतः पायी पायी फिरून प्रत्येक क्लर्क पासून तर सेक्रेटरी पासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत जाणारा लोकप्रतिनिधी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. स्वतः फाईल हातात घेतात आणि स्वतः टेबलवर बसून त्या ठिकाणी फाईल वर सही करण्यासाठी विनंती करतात. बाबांचा स्वभाव शांत स्वभावामुळे प्रत्येक अधिकारी किंवा राजकीय वरचे नेते हे बाबांना वेगळा आदर करतात आणि त्याचं प्रायचित्त म्हणून माझ्या तालुक्याला या ठिकाणी सर्व प्रकल्प मंजूर झाले आणि आता आम्ही अप्पर पुण्याच्या फायनल प्रकाशन मान्यतेसाठी प्रशिक्षित असणार मीटिंग मध्ये असणार आणि बाबा तुमच्या माध्यमातून आम्हाला अप्पर पुण्यात लवकरात लवकर मंजूर होईल ही अपेक्षा ठेवतो. भाऊ गेल्या 25-30 वर्षापासून हरणबारी उजवा कालवा हे फक्त राजकारण झालं, हे फक्त आंदोलन झाले. प्रत्यक्षात या ठिकाणी पाणी सुद्धा आरक्षित नव्हतं आणि कालव्याचं कुठलंही सर्वेक्षण झालेलं नव्हतं. ज्यावेळेस धुळे लोकसभा मतदारसंघाला 2014 भांबरे साहेब खासदार झाले, त्याच्यानंतर 2017 याच्यावरचं पूर्ण कागदोपत्री पाणी आरक्षित केलं गेलं आणि 2019 इलेक्शनच्या आधी या कालव्याचं सर्वेक्षण झालं आणि 2024 आपण या ठिकाणी प्रशासकीय मान्यता घेऊन 33,61,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर केलेत आणि प्रत्यक्षात आपलं काम सुरू होणार आहे. खरं तर हे स्वप्न वाटायचं भाऊ, आम्हालाही वाटत नव्हतं या ठिकाणी उजवा कालवा होईल, कारण तो बीसीआर रेशो मध्ये बसत नव्हता आणि बीसीआर रेशो मध्ये बसत नव्हता, मापदंडात बसत नव्हता, मग कालवा होईल कसा, त्याला पाणीच उपलब्ध नव्हतं. सुरुवातीला खर तर बाबांनी भाऊ आम्हाला असे लोकप्रतिनिधी दिले, आपण या ठिकाणी संयमी स्वभाव शांत स्वभाव, आपल्याला असं वाटतं की बाबा लक्ष देत नाही, परंतु ती गोष्ट ते पूर्ण अभ्यास करतात आणि त्याचं आउटपुट काढल्याशिवाय राहत नाही. त्याची उपलब्धी म्हणजे आज आपला हरणबारी उजवा कालव्याची प्रशासकीय मान्यता. खर तर भाऊ या ठिकाणी 10 वर्ष झाले बाबा खासदार झाले, 10 वर्षापासून अप्पर पुण्यातवाले म्हणतात की आमचं 8 वर्ष कामच झालं नाही, हरणबारीवाले म्हणतात की आमचं 10 वर्ष कामच झालं नाही. हे तुमच्या त्या लाभदायक क्षेत्रामध्ये 20-25 गावं हे तुम्ही तुमचा विचार करता, पण तालुक्यामध्ये भाऊ या ठिकाणी 8 सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित होते आणि आपला लोकनेता डॉक्टर सुभाष भामरे यांनी एक एक करत 8 वर्षामध्ये 8 प्रकल्प मंजूर करून घेतले. त्यातला पहिला तवाड भामेर कोच कालवा तो पहिल्या वर्षी मंजूर झाला, त्याला 27 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्याचं पाणी आता गणेश चतुर्थीच्या दिवशी तवाडे भामेर धरणात ट्रायल म्हणून पडलं.
दुसरा आला हरणबारी उजवा डावा कालवा. हरणबारी डावा कालवाची प्रशासकीय मान्यता होती तोपर्यंत लोकांना पटत नव्हतं. काम सुरू झालं तेव्हा त्यांना पटलं की या ठिकाणी पाईपलाईन बोवा. आज 8 ते 9 किलोमीटरचं काम सुरू या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे केळझर डावा कालवा, केळझर डावा कालवाला भाऊ गेला 25-30 वर्षापासून तो आहे पण तिथे पाणीच येत नव्हतं. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आपले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून आपण केळझर डावा कालवा देखील पूर्ण केला आणि केळझर 4 क्रमांक 8 पाणी त्या ठिकाणी कौतुक पाडायला आलं. आपण 3 महिन्यापूर्वी जलपूजन केलं. भाऊ तालुक्यामध्ये 8 प्रकल्प आहेत. कोविडचे 3 वर्ष गेलं, 10 वर्षापैकी 7 वर्षामध्ये म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षाला डॉक्टर सुभाष भामरे आपल्या खासदारांनी 1-1 प्रकल्प मंजूर करून घेतला. 8 प्रकल्प एका वेळेस मंजूर होऊ शकत नव्हते. आपण विचार करतो आमचा कालवा झाला नाही पण त्यावेळेस पहिला तवाडे भामेर झाला, दुसरा केळझर डावा कालवा झाला, केळझर 4 क्रमांक 8 झाला आणि आज आपल्याला 13 फेब्रुवारी 2024 मध्ये केळ हरणबारी उजव्या कालव्याला प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाली. आता प्रश्न उरला केळझर वाढीव 4 क्रमांक 8 मित्रांनो, 9 जानेवारी 2024 केळझर 4 क्रमांक 8 आणि केळ हरणबारी उजव्या कालव्याला नियामक मंडळाने मंजुरी दिली. नियामक मंडळाने मंजुरी दिली त्याला 12 कोटीची निधी उपलब्ध झालेली आहे. भाऊ आमचं नशीब की तालुक्यामध्ये हरणबारी डावा कालवा हा पाईपलाईन द्वारे येणारा भारतातला पहिला ट्रायल म्हणून कालवा आहे तो माझ्या तालुक्याला मिळाला आणि तालुक्याला जो कालवा आणून दिला आपले नेतृत्व डॉक्टर सुभाष भामरे खासदार साहेबांनी. या ठिकाणी वेळोवेळी खरं भाऊ मी स्वतः बघितलं, देवेंद्र भाऊंची सुद्धा प्रत्यक्षात खूप मदत झाली. जेव्हा जेव्हा सिंचनाचे विषय आले फडणवीस साहेबांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकल्पाला मंजुरी दिली. हरणबारी उजव्या कालव्याचं उदाहरण देतो भाऊ, हा कालवा ईपीसीला जाणार होता, बीसीआर रेशो मध्ये बसत नव्हता, क्रॉप बेनिफिट रेशो मध्ये बसत नसल्यामुळे या कालव्याला नियामक मंडळाची जी मीटिंग होते तिला ईपीसीची मीटिंग म्हणतात आणि भाऊ ईपीसीच्या मीटिंगला गेल्यानंतर कुठलाही कालवा मंजूर होत नाही. देवेंद्र भाऊ आणि बाबांची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये ठरलं की याला ईपीसीला पाठवायचं नाही, गेलेला प्रस्ताव परत केला भाऊ आणि 3 दिवसात हा प्रकल्प बिगर ईपीसीचा डायरेक्ट प्रशासकीय मान्यतेला गेली आणि सगळे डिपार्टमेंट पास करून 150 ते 200 टेबल त्या ठिकाणी पास झाले आणि स्वतः बाबांनी भाऊ माझ्या डोळ्यांनी बघितलं की हातात फाईल घेऊन एखाद्या क्लर्क सारखे स्वतः एक एक टेबलावर बाबांनी स्वतः फाईल पुरवली ती माझ्या डोळ्यांनी पाहिली. ज्या दिवशी प्रशासकीय मान्यता झाली मी घरी होतो भाऊ, बाबा त्या ठिकाणी जिथे होतो तिथे भेटायला आले आणि बाबांना एवढा आनंद होता की मी घरी होतो बाबा त्या ठिकाणी आले. मला बोलले डॉक्टर माझ्या राजकारणापेक्षा माझं जीवन सार्थक झालं, मी न होणारं काम करून दाखवलं आणि माझ्या त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाण्याची काम बांधली. प्रत्येक कामाला वेळोवेळी जे मार्गदर्शन म्हणतो आमचे लाडके विजूभाऊ चौधरी, मित्रांनो तुम्ही ओळखत नसाल कारण आपण जनरल याच्यामध्ये आलो पण विजूभाऊ चौधरी हे महामंत्री आहेत आणि त्यांनी देखील वेळोवेळी जेव्हा जेव्हा अडचणी आल्या स्वतः बाबांबरोबर ते देखील आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सरकार असल्यामुळे सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची देखील या ठिकाणी खूप मदत झाली. हा सटाणा तालुक्यामधला दुष्काळी ट्रॅक आहे आणि हे पाणी थेट मालेगाव पर्यंत पोहोचत आहे भाऊ. सतमान झालं, धुंदे झालं, वडनेर खाकोडी झालं, खाली आता मालेगाव पर्यंत हा कालवा पोहोचणार. या ऐतिहासिक दिवसाला आपण या ठिकाणी विजय चौधरी जे आमचे महामंत्री आहेत त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यामुळे मी बागलाण तालुक्यातर्फे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या वर्गातर्फे त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आई